नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला बघूया। महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये महामंडळ आणि प्राधिकरणांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे। या संदर्भातला प्रस्ताव 16 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सगळ्या विभागांना दिलेले आहेत। त्यामुळे येत्या महिन्याभरात भाजप आणि शिंदे समर्थकांच्या नियुक्त्या महामंडळांवर होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमकी माहिती? राज्यात सत्तांतर झालेलं आहे, त्यामुळे नवं सरकार आलेलं आहे। नव्या सरकारने त्यांच्या अशासकीय नियुक्त्यांसाठी आता प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती मिळते आहे। आणि त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागांना आदेश दिलेले आहेत। आणि त्यानुसार ज्या सर्व महामंडळ आहेत, समित्या आहेत, त्याचबरोबर इतर महत्वाचे प्राधिकरण आहेत, मंडळ आहेत, या तसेच सरकारी अनेक उपक्रम आहेत, यावरती जे अशासकीय नियुक्त्या महाविकास आघाडी म्हणजे मागच्या सरकारने जे केले होते ते सर्व रद्द करण्याचे प्रस्ताव जे आहेत ते त्यांनी मागवलेले आहेत। 16 सप्टेंबर म्हणजे उद्यापर्यंत सगळे प्रस्ताव येणं अपेक्षित आहे। त्यानुसार पुढील आठवड्याभरामध्ये या सर्व अशासकीय नियुक्त्या नवं सरकार जे आहे रद्द करणार आहे। आणि पुढील महिन्याभरामध्ये नवीन नियुक्त्या जे आहेत अशासकीय, या सर्व महामंडळ असतील, सरकारी उपक्रम असतील, मंडळ असतील, प्राधिकरण असतील, इथे केल्या जाणार आहेत। जेणेकरून नव्या सरकारमधले काही जे असंतुष्ट राजकीय नेते असतील किंवा पदाधिकारी असतील, यांचं कोणतरी राजकीय पुनर्वसन जे आहे ते या सर्व अशासकीय नियुक्त्यांच्या मार्फत करण्यात येतं। या आधीच्या महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांच्या मर्जीतील अनेक राजकीय पुढाऱ्यांना किंवा नेत्यांना या संदर्भात त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं होतं। आता नवं सरकार आहे, त्या नव्या सरकारने देखील त्यांच्या उपाययोजना ज्या आहेत त्या आता सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे असंतुष्ट लोकांचं राजकीय पुनर्वसन जे आहे ह्या अशा प्रकारे अनेक प्राधिकरण असतील, महामंडळ असतील, मंडळ असतील, तसंच प्राधिकरण असतील, सरकारी उपक्रम असतील, यावरती अशासकीय नियुक्त्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे। बर, उदय धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। वेदांता आणि फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्य